पाठ शिकण्यामागचा उद्देश जाणून घेऊया. दैनंदिन जीवनात आपण आपल्या सभोवती अनेक प्रकारचे बदल बघत असतो, जसे की लोखंडाचे गंजणे, दुधाचे दही होणे, मेणबत्तीचे पेटणे, अशा प्रकारचे अनेक बदल आपल्याला दिसून येतात. आता नक्कीच हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल की हे बदल का होत असतात. तर या सगळ्या बदलांना रासायनिक अभिक्रिया कारणीभूत ठरतात. आता आपण हे पण बघितले असेल, यामधले काही बदल हे मंद गतीने होत असतात तर काही बदल शीघ्र गतीने घडणारे असतात. आता तुम्हाला नक्कीच असा प्रश्न पडला असेल की हे सर्व बदल होण्यामागचे मूळ कारण काय आहे. तर हे सगळे बदल घडण्यासाठी रासायनिक अभिक्रिया कारणीभूत ठरतात. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की रासायनिक अभिक्रिया काय असते. तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया ज्यात काही पदार्थ म्हणजेच अभिक्रियाकारक हे दुसऱ्या पदार्थात म्हणजेच उत्पादितात बदलतात. म्हणजेच दुधाचे दही होणे या रासायनिक अभिक्रियेत दूध हे अभिक्रियाकारक आहे आणि दही हे उत्पादित आहे. अभिक्रियाकारकालाच इंग्रजीमध्ये रिएक्टंट असे म्हणतात तर उत्पादिताला प्रोडक्ट असे म्हणतात. आता अजून एक प्रश्न असा निर्माण होतो की रासायनिक अभिक्रिया ही कशी लिहिली जाते. तर मित्रांनो, रासायनिक अभिक्रिया ही समीकरणाच्या स्वरूपात लिहिली जाते. समीकरणाच्या स्वरूपात म्हणजे नक्की काय? रासायनिक समीकरणाच्या डाव्या बाजूला अभिक्रियाकारक म्हणजेच रिएक्टंट्स लिहिले जातात आणि रासायनिक समीकरणाच्या मध्यभागी बाण दर्शवून आपण उजव्या बाजूला उत्पादिते म्हणजेच प्रोडक्ट्स लिहितो. तर मित्रांनो, आपण आता बघू की रासायनिक अभिक्रिया आणि त्यांचे प्रकार कोणकोणते असतात. तर पहिला प्रकार संयोग अभिक्रिया म्हणजेच कॉम्बिनेशन रिएक्शन. रासायनिक अभिक्रियांचा दुसरा प्रकार म्हणजे अपघटन अभिक्रिया म्हणजेच डिकम्पोजिशन रिएक्शन होय. आणि रासायनिक अभिक्रियांचा तिसरा प्रकार म्हणजे विस्थापन अभिक्रिया म्हणजेच डिस्प्लेसमेंट रिएक्शन होय. आता आपण बघूया की संयोग अभिक्रिया म्हणजे काय. ज्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून फक्त एक उत्पादित तयार होते त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया म्हणतात. समीकरणाच्या रूपात सांगायचे बघितले तर जर ए आणि बी अभिक्रियाकारके असतील आणि सी उत्पादित असेल तर या प्रकारे आपण हे संयोग अभिक्रिया दर्शवू शकतो. कॅल्शियम ऑक्साईडमध्ये जर आपण पाणी मिसळले तर त्यापासून कॅल्शियम हायड्रोक्साईड आणि ऊर्जा निर्माण होते. ही एक संयोग अभिक्रिया आहे कारण यामध्ये दोन अभिक्रियाकारकांपासून फक्त एक उत्पादित तयार होते आहे. यामध्ये अभिक्रियाकारक कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी तसेच उत्पादित हे कॅल्शियम हायड्रोक्साईड आहे. आता आपण रासायनिक अभिक्रियांचा पुढचा प्रकार म्हणजेच अपघटन अभिक्रिया किंवा डिकम्पोजिशन रिएक्शन बघू. ज्या अभिक्रियेत एका पदार्थाचे अपघटन होऊन त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. अपघटन अभिक्रियेचे उदाहरण म्हणजे H2CO3 म्हणजेच कार्बोनिक ऍसिड जर आपण तापवले तर त्यापासून आपल्याला H2O म्हणजे पाणी आणि CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड मिळते. या अभिक्रियेत कार्बोनिक ऍसिड हे अपघटन अभिक्रियेद्वारे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यामध्ये बदलते. जर ए एक अभिक्रियाकारक असेल आणि बी आणि सी हे उत्पादित असतील तर अपघटन अभिक्रिया आपण अशा प्रकारे दर्शवू शकतो. रासायनिक अभिक्रियांचा पुढचा प्रकार म्हणजे विस्थापन अभिक्रिया म्हणजेच डिस्प्लेसमेंट रिएक्शन होय. ज्या अभिक्रियेत एक घटक दुसऱ्या घटकाला विस्थापित करून वेगळे करतो त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. झिंक आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड जर आपण मिसळले तर त्यापासून झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन प्राप्त होतो. ही एक विस्थापन अभिक्रिया आहे. जर ए बी आणि सी अभिक्रियाकारके असतील आणि ए सी आणि बी हे उत्पादित असतील तर या प्रकारे आपण विस्थापन अभिक्रिया दर्शवू शकतो. ऑक्सिडीकरण आणि क्षपण. ऑक्सिडीकरण आणि क्षपण हे सुद्धा रासायनिक अभिक्रियांचेच काही प्रकार आहेत. आता या रासायनिक समीकरणातून तुम्हाला काय बोध होतो. या रासायनिक अभिक्रियेत कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग होत आहे आणि कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित आपल्याला मिळत आहे. तर ही रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण म्हणून ओळखली जाते. ऑक्सिडीकरण म्हणजे काय. ऑक्सिडीकरण म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये मूलद्रव्याशी किंवा संयुगाशी ऑक्सिजनचा संयोग होतो किंवा संयुगातून हायड्रोजन गमावला जातो त्या क्रियेला ऑक्सिडीकरण म्हणतात. या अभिक्रियेत कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग होत होता यामुळे या अभिक्रियेला आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतो. आता आपण एक अजून रासायनिक अभिक्रिया बघू. या रासायनिक अभिक्रियेत
क्लोरीनचा हायड्रोजनशी संयोग होत आहे आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड हे उत्पादित आपल्याला मिळत आहे. हायड्रोजनशी संयोग होत असल्यामुळे या अभिक्रियेला आपण क्षपण अभिक्रिया म्हणतो. ज्या अभिक्रियेमध्ये मूलद्रव्याशी किंवा संयुगाशी हायड्रोजनचा संयोग होतो किंवा संयुगातून ऑक्सिजन कमावला जातो त्या अभिक्रियेला क्षपण अभिक्रिया असे म्हणतात. जर तुम्हाला लक्षात असेल तर सुरुवातीला एक मुद्दा आला होता की काही रासायनिक अभिक्रिया ह्या मंद गतीने होत असतात तर काही रासायनिक अभिक्रिया शीघ्र गतीने होत असतात. म्हणजेच रासायनिक अभिक्रियांचा वेग सुद्धा वेगवेगळा असतो. आपण पाहिले होते की लोखंडाचे गंजणे ही मंद गतीने होणारी अभिक्रिया आहे. धुण्याचा सोडा आणि लिंबाचा रस आपण मिसळला तर कार्बन डायऑक्साइड हे फसफसून लगेच बाहेर पडते. ही एक जलद अभिक्रिया झाली. तर रासायनिक अभिक्रियांचा वेग कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो? रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढवण्यासाठी कणांचा आकार, तापमान, संहती आणि उत्प्रेरक असे अनेक घटक कारणीभूत ठरतात. जर रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रिया कारकांचा आकार आपण बदलला तर रासायनिक अभिक्रियाचा वेग सुद्धा बदलतो. तसेच जर रासायनिक अभिक्रियांचे जर आपण तापमान बदलले तरी सुद्धा रासायनिक अभिक्रियांचा वेग बदलतो. आणि शेवटी म्हणजे उत्प्रेरके. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की उत्प्रेरके म्हणजे काय. उत्प्रेरकांना इंग्रजीमध्ये कॅटलिस्ट असे म्हणतात. जो पदार्थ अभिक्रियेत प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे अभिक्रियेचा वेग वाढतो त्याला उत्प्रेरक असे म्हणतात. म्हणजे रासायनिक अभिक्रियेत उत्प्रेरक भाग घेत नाही पण जर आपण हे उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेत मिसळला तर रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. आता थोडा विचार करा की उत्प्रेरकाचा आपण काय काय उपयोग करू शकतो. कारखान्यांमध्ये जेव्हा काही अभिक्रियांचा वेग वाढवायचा असतो तेव्हा त्या ठिकाणी उत्प्रेरक वापरले जातात. आता आपण उत्प्रेरकाचे एक उदाहरण बघू. पोटॅशियम क्लोराईड पासून ऑक्सिजन तयार करताना मॅग्नेशियम डायऑक्साइड हे उत्प्रेरकाचे कार्य करते. पोटॅशियम क्लोराईड पासून ऑक्सिजन तयार करणे ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. त्यामध्ये मॅग्नेशियम डायऑक्साइड उत्प्रेरकाचे कार्य करते. म्हणजे मॅग्नेशियम डायऑक्साइड हे पोटॅशियम क्लोराईड किंवा ऑक्सिजनशी संयोग पावत नाही. मॅग्नेशियम डायऑक्साइड क्रियेचा वेग वाढवत. उत्प्रेरकाचे अजून एक उदाहरण म्हणजे वनस्पती तेलाचे क्षपण केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत रेनिनिकल उत्प्रेरकाचे कार्य करते. ऊर्जा आणि रासायनिक अभिक्रिया. आतापर्यंत आपण जेवढ्या रासायनिक अभिक्रिया बघितल्या त्यामध्ये ऊर्जा सुद्धा समाविष्ट होत्या. जसे काही अभिक्रिया होत असताना त्यातून ऊर्जा बाहेर पडते तर काही अभिक्रिया होत असताना त्यात ऊर्जा शोषली जाते. आपण एक उदाहरण बघू. जर मॅग्नेशियमची फीत हवेत झाली तर त्यामधून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजेच या रासायनिक अभिक्रियेत ऊर्जा हे सुद्धा एक उत्पादित होय. आता आपण जसे बघितले की रासायनिक अभिक्रियेत ऊर्जा एकतर बाहेर पडू शकते किंवा ऊर्जा शोषली जाऊ शकते. त्यानुसार रासायनिक अभिक्रियांचे दोन प्रकार केले जातात. ज्या अभिक्रियेतून ऊर्जा बाहेर पडते त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात. तुम्हाला एखादी रासायनिक अभिक्रिया आठवते आहे का ज्यामध्ये ऊर्जा शोषली जाते? स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करताना अन्नावर रासायनिक अभिक्रिया होत असते आणि आपण ही रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी त्याला ऊर्जा देत असतो. ही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात दिली जाते. ज्या अभिक्रियेत ऊर्जा शोषली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात. तर आपण आज काय शिकलो? रासायनिक अभिक्रियेतून अभिक्रिया कारकांपासून उत्पादिते मिळत असतात. रासायनिक प्रक्रिया समीकरणाच्या स्वरूपात लिहिली जाते. रासायनिक अभिक्रिया तीन प्रकारच्या असतात. पहिली म्हणजे संयोग अभिक्रिया, दुसरी म्हणजे अपघटन अभिक्रिया, तिसरी म्हणजे विस्थापन अभिक्रिया. ज्या अभिक्रियेतून ऊर्जा बाहेर पडत असते त्या अभिक्रियेला उष्मादाही अभिक्रिया असे म्हणतात. ज्या अभिक्रियेत ऊर्जा शोषली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. धन्यवाद.